जर तुमचं पुन्हा एकदा स्वागत 5 झालं ब झालं याच्या अंदर आपल्याला एक पॉइंट तीन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये रेसिपी सांगायचं झालं तर दोन टाईपचं गणित आहे पहिला निचराची किंमत काढा निचराची किंमत सोपं असतं तिरकस गुणाकार करायचं आणि वजाबाकी करायचं आणि दुसरा क्रॅमर रूल मध्ये 12 32 13 फक्त एवढं लक्षात ठेवा क्रॅमर रूल सुटलं जातं सोडून दाखवतो कसं असतं प्रॅक्टिस सेट चालू आपलं एक पॉइंट तीन पहिला झाला दोन चलाचे रेषीय समीकरणे पेपरला 12 लागलं तर हे विसरू नका ओके पहिला निचराची किंमत काढून दाखवतो पुस्तकात जर तुम्ही पहिला गणित बघितला तर असं दिलं बघा ऍक्टिव्हिटी 3 2 4 5 नोट सांगितल्यासारखं काय करायचं तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार 3 × 5 वजा 4 × 2 यांचे दोघांनी वजाबाकी करावं लागेल मग इथे वजा चिन्ह दिले तिने पाचशे 15 वजा 4 × 8 15 × 8 = 7 त्याला म्हणतात निचराची किंमत ओके नंतर पुढचं आहे क्रॅमर रूल बोर्डाला कंपल्सरी 3 मार्काला विचारतात क्रॅमर रूल किंवा यात छोटे छोटे सूत्र पण विचारतात पूर्ण सोडवताना कळेल तुम्हाला त्यात एक छोटस चांगलं गणित घेतो बघा क्रॅमर रूलचं डायरेक्ट 3x + 4y = 10 हे समीकरण एक झालं तुमचं नंतर 4x + 3y = 5 हे झालं समीकरण दुसरा सगळ्यात त्याला या धड्यामध्ये पूर्ण धड्यामध्ये समीकरण या रूपात बघत जाव ax + by = c नसेल तर करून देत जावा म्हणजे करून घ्यायचं ओके हे दोन्ही समीकरण त्या रूपात आहेत कसं बघायचं असतं x आहे का y आहे का बघायचं x आहे y आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ओके काय करायचं रूपात असतं तर मला म्हणायचं 1 2 3 रफ हा खर्च का पेन्सिल घेत जाव 1 2 आणि हे झालं तुमचं 3 सगळ्यात पहिला d = 12 12 32 13 मला सांगितलं मग d = 12 झालं 12 म्हणजे काय एका दोन आता एक 3 द्यायचं आणि वजा 4 इकडचा 12 झाला 3 आणि 4 4 आणि 3 ओके समोर जे चिन्ह आहे ते आता याचं काय करा तिरकस गुणाकार निचराची किंमत कसं काढणार तसंच तिरकस गुणाकार वजा बाकी करा 3 × 3 वजा 4 × 4 3 × 9 वजा वजा अधिक जातो 4 × 16 याचं उत्तर आलं 25 ओके नंतर असतंय dx का सांगितलं तो 12 32 16 आता 32 32 म्हणजे किती 3/2 10 मी किती आलं वजा 4 इकडचं पण सेम करा 5 आणि 3 ओके करा परत तेच तिरकस गुणाकार आणि वजाबाकी 10 × 3 हे आपलं वजा विसरू नका वजा 4 × 5 10 × 30 + 4 = 20 उत्तर आलं 50 ओके नंतर घ्या dy 12 32 13 ओके 13 म्हणजे एका 3 आणि 10 आणि इकडं 4 आणि 5 खरं ते खरं तेच 3 × 5 हे आपलं वजा 10 × 4 ओके 3 × 5 = 15 + 10 = 40 जर समजा 40 मधून 15 गेलं तर किती आलं पाहिजे वजा 25 लास्टला दोन सूत्र घेतात dx = dx/d ओके पेपरला एक मार्क विचारू शकतो dx ची किंमत देतात d ची किंमत देतात x बरोबर किती विचारतो लिहा dx ची किंमत किती आहे आपल्याला आता 50 आहे d ची किंमत किती आहे 25 आहे भाग वाय जातो 25 × 25 = 50 y = dy/d dy किती आहे तुमचा आता झालं तर वजा 25 आणि d बरोबर किती 25 25 उत्तर आलं तर वजा 1 ओके 2 आणि वजा 1 उत्तर आलं ते झालं तुमचं क्रॅमर रूल तुम्हाला एक गणित असं म्हणजे एक समीकरण करून दाखवतो तुम्हाला कळत असेल समीकरण फक्त रूपात करून दाखवतो दोन गणितांचं घेतो बाकीचं तुम्ही इथे 12 32 13 त्यानुसार सोडवा ऑटोमॅटिक सुटलं जाईल ओके तर त्यामध्ये बघ थोडस वेगळं कुठलं गणित आहे समीकरण रूपात करण्यासारखं बघा दुसरं गणित आहे ओके 4x + 3y = 0 ओके रूपात नाही आहे समीकरण चालतो कसं नाही येते हे झालं समीकरण एक समीकरण दुसरं कुठलं आहे 6x = 8 आणि +5y असं ते
जरा समीकरण दो ओके समीकरण कुठल्या रूपात टाकू द्या धड्यात x by c आता बघा x ची किंमत बरोबर च्या अंतर का आहे जसा जसा लिहा y ची किंमत बरोबर च्या अंतर का आहे लिहा जसा जसा जर c ची किंमत बघितलं तर बरोबरच्या अगोदर नाही आहे c ची इथं बरोबरच्या नंतर आहे इथं बरोबरच्या अगोदर तर ह्या बरोबरच्या नंतर तिकडे म्हणजे वजा 4 इथं काय होणार आहे 4 शून्याला काय किंमत नसते हे जरा तुम्ही समीकरण रूपात त्याला बघा x कुठे बरोबरच्या अगोदर आहे पण x बरोबरच्या अगोदर 6x ला 6x आलं नंतर b बघा कुठे आहे बरोबरच्या अगोदर आहे by इथं बघा कुठे आहे बरोबरच्या नंतर गेला आणि इकडे झालं वजा 5 काय होणार इथं अधिक 5 y आता बरोबर ना बरोबर c ची किंमत कुठे बरोबरच्या नंतर इथं पण c ची किंमत किती बरोबरच्या नंतर ना जसं कसं ठेवायचं जरा समीकरण तुमचं 4 परत नंतर तेच 1 2 3 परत 1 2 3 12 32 13 का 12 हे a साठी असतं 32 dx 13 हे dy नंतर सूत्र काय सूत्र आठवते अजून एक गणित आहे थोडं छेद मध्ये तुम्हाला काय होईल ते पण समीकरण रूपात करून देतो ते पण तुम्ही सोडवू शकता ओके तेच रूल फॉलो करा जे मी सांगितलं तसंच बघा मला अशा ठिकाणी सोडून दाखव ना त्या मध्ये सोडव आठवणी सोप्त आहे काय नाही गुणाकार करा बदला करा जवळ लक्षात ठेवा बघा जसं मी करत आलं शेवटचं काय होतं 2x अधिक 3y बरोबर 2 आणि इकडे काय आहे x अधिक y छेद 2 बरोबर 1 छेद 2 असं काय दिलेलं आहे आता पहिलं समीकरण बघितलं तर रूपात आहे कोणत्या रूपात x अधिक dy बरोबर c च्या रूपात आहे हे जर बघितलं तर रूपात आहे पण इथं छेद मध्ये आता छेद मध्ये सांगितलं तुम्हाला आपण एक वाटे मध्ये सोडून दाखवलं तुम्हाला छेद मध्ये असलं काय इकडे दोन इकडे दोन काय करा सरसर दोन्ही गुणायचं समीकरण दोन ला दोन्ही गुणायचं म्हणजे काय करायचं गुणिले दोन इकडे गुणिले दोन इकडे गुणिले दोन काय होतं उडला एक हे कोण उडला आता बे दोन्ही दोन एक दोन एक्स वजा वाय बरोबर एक हे जरा तुमचं समीकरण झालं परत तेच रूप एक दोन तीन म्हणा एक दोन तीन म्हणा 12 32 13 16 ओके आवड तुम्हाला वीडियो कळला असेल बाय